घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. अय भाऊसाहेब ये ना, कच कच झोपरे. अय माता माय पाय, आपण पाहून राहिलो महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे, तुम्ही तलाठीची परीक्षा द्या, ग्रामसेवकाची द्या, पोलीस भरती द्या, कॉम्बाईन ग्रुप बी द्या का सी द्या, का राज्यसेवा द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल पिछा सोडणार नाही. महाराष्ट्र शासनाची जिल्हा प्रशासनाची कोणतीही परीक्षा लावा, महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न राहील. म्हणजे कॉम्बाईनने किती प्रश्न सांगितले, 7 ते 8 तारीख करायचा. महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग, नद्या प्रणाली, ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली वनसंपत्ती, खनिज संपद, महाराष्ट्रातील खडकाचे प्रकार, महाराष्ट्राचं दख्खनचं पठार कसं निर्माण झालं, ठीक आहे, किती भाग महाराष्ट्राच्या पठारानं एकूण क्षेत्रफळापैकी व्यापला आहे, याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न येते. लक्ष द्या, आता पाहून राहिलो आपण, आज पाहणार आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यात पाहून राहिलो महाराष्ट्राचे वैशिष्ट्य पाहणार आहे. का पाहणार आहे, अबे का पाहणार आहे, भूताचा बाजार, महाराष्ट्राचे वैशिष्ट्य. लक्ष द्या, आता आपल्याला सगळ्यात पहिले विचारते महाराष्ट्राचा, ठीक आहे, हे लक्ष द्या, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, महाराष्ट्रात किती जिल्हे आहे, महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा किती जिल्हे होते, ठीक आहे, याच्या अगोदर मी तुम्हाला फाजल अली आयोग शिकवला. महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960 ले द्वैभाषिक मुंबई प्रांतातून महाराष्ट्राची निर्मिती झाली बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 नुसार. एका दिवशी दोन राज्य निर्माण झाले, महाराष्ट्र आणि गुजरात, पाहिलं ना आपण. हा मग महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्रात 26 राज्य आणि 4 प्रशासकीय विभाग होते. किती? 4. आता सध्याच्या कंडिशनने भारत महाराष्ट्रामध्ये 4 च्या जागी 6 प्रशासकीय विभाग झाले आणि 10 जिल्हे वाढले. किती जिल्हे वाढले? हे 10 जिल्हे केव्हा वाढले, का वाढले, याच्यावर मी प्रश्न येते. हा कोण्या कोण्या वर्षी नवीन जिल्हा निर्माण झाला, आता लक्ष द्या. आता सध्या महाराष्ट्राचा नकाशा असा आहे, आपल्याला विचारते का महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे. लक्ष द्या बे, महाराष्ट्राच्या उत्तरेला इथं मध्य प्रदेश राज्य आहे, ठीक आहे. महाराष्ट्राच्या हे होता गावा, हे वायव्य दिशा आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे. काय? महाराष्ट्राच्या हे महाराष्ट्राच्या पश्चिमेला मुंबई आहे, म्हणजे अरबी समुद्र आहे इथं. काय काय? हा लक्ष द्या, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र, ठीक आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला हे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड. काय? हा महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र. हे आता महाराष्ट्राच्या दक्षिणेला म्हणलं, आता हे पूर्ण दक्षिण दिशा आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला इथं आहे गोवा, छटाकभर राज्य गोवा, आणि त्याच्यानंतर इथं आहे तेलंगणा. काय? हा पहिले इथं आंध्र प्रदेश होतं, आता आंध्र प्रदेशातून 2 राज्य निर्माण झाले, ठीक आहे, एक तेलंगणा आणि एक आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश समुद्र किनारपट्टीला आहे, आंध्र प्रदेशाची बॉर्डर महाराष्ट्राने डिकून नाही. कोणाची आहे? तेलंगणा. पहिले होती आंध्रची, एका आंध्रची किती तुकडे झाले? 2, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, महाराष्ट्राच्या दक्षिणेला तेलंगणा गोवा, पश्चिमेला अरबी समुद्र, वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश आणि पूर्वेला पूर्वेला हा. आता आपल्याला विचारते महाराष्ट्राच्या सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा कोणता, तर महाराष्ट्राच्या सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार. आता नंदुरबारवर पुन्हा प्रश्न विचारलाय, भारतातला एकमेव संपूर्ण आदिवासी जिल्हा कोणता? नंदुरबार. समजलं का? महाराष्ट्रातला, ठीक आहे, एकमेव संपूर्ण आदिवासी जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडला जिल्हा नंदुरबार, आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात दक्षिणेकडला जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोणता आहे? सर्वात दक्षिणेकडला जिल्हा कोल्हापूर, नकाशात दिसून राहिलं. म्हणून हे अभ्यास करताना वारंवार नकाशात पाहायचं, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. रे तुम्हाला विचारलं महाराष्ट्राच्या, ठीक आहे, पूर्वेकडले सर्वात पूर्वेकडले जिल्हे कोणते, तर गडचिरोली आणि गोंदिया, 2 जिल्हे. समजलं का? पश्चिम म्हटलं तर 7 जिल्ह्याची रांग साहेब, कोकण, ठीक आहे. काय? कोकण. समजलं का? आपण भूताचा बाजार समजलं का? हा मग लिहिता येईल बरोबर. सर्वात दक्षिणेकडला जिल्हा कोणता? कोल्हापूर. उत्तरेकडला नंदुरबार, अजून वैशिष्ट्य सांगितलं. हा संपूर्ण आदिवासी जिल्हा. महाराष्ट्रातला सर्वात साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग, आणि मग येते वर्धा, मग कोणाचा नंबर येते? म्हणजे इथंच वर्धेचा नंबर लागते. कुठं? हा साक्षरतेत. मग आता लक्ष द्या, चांगली गोष्ट आहे, वाईट थोडीच आहे. मग आता लक्ष द्या,
ठीक आहे. तर ए भूताचा बाजार इकडे लक्ष द्या. आता आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे महाराष्ट्राचं, ए महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अंतर किती आहे. ठीक आहे आता लक्ष द्या. जर तुम्हाला विचारलं का इकडे लक्ष द्या बे, जर तुम्हाला विचारलं का महाराष्ट्राचं इथून बे ह्या लाईनीपासून तर ह्या लाईनीपर्यंतचं अंतर किती आहे, तर महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर लिहायचं 800 किलोमीटर. किती किलोमीटर? हा जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचं उत्तर दक्षिण इथून तर इथपर्यंतचं अंतर किती आहे, तर हे लिहायचं 700 किलोमीटर. किती? ठीक आहे 720 नाही लिहायचं, 700 लिहायचं, कारभार नाही करायचं, सांगितलं तेवढं लिहायचं. ठीक आहे किती? हा महाराष्ट्राचं उत्तर दक्षिण अंतर 700, पूर्व पश्चिम अंतर. आणि तुम्हाला विचारलं महाराष्ट्राची किनारपट्टी किती किलोमीटरची आहे, तर छोट्या किनारपट्टी लिहा इथून तर इथपर्यंत 720 किलोमीटर. किती किलोमीटर? हा महाराष्ट्राची किनारपट्टी संपूर्ण कोकणातल्या सर्व जिल्ह्याला लागून आहे. सर्व, एकही जिल्हा असा नाही का ज्याला किनारपट्टी लागून नाही. कोकणात 7 जिल्हे आहे, पहिले 6 होते. किती जिल्हे आहे? हे छोटक्या किती जिल्हे आहे पाय डुकरे आहे. किती जिल्हे आहे? हा पहिले किती होते? पहिले किती होते? आता 7 जिल्हे आहे कोकणात. पालघर, ठाणे, ठीक आहे हे मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, 3 झाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे किती जिल्हे झाले? किती जिल्हे झाले? किती जिल्हे आहे महाराष्ट्रात? लातच मारतो 7 कोण आहे रे. ठीक आहे कोकणात 7 आहे, महाराष्ट्रात किती? 36. ठीक आहे 7 च्या 7 जिल्ह्याला समुद्राचा किनारा लागून आहे. 720 पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अंतर लिहायचं नाही, महाराष्ट्राचं उत्तर दक्षिण अंतर 700, पूर्व पश्चिम अंतर 800, आणि समुद्र किनारा 700. त्याच्या सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्याला, सर्वात कमी जिल्हा मुंबई शहर. सर्वात कमी सागरी सीमा लागून असलेला जिल्हा मुंबई शहर. कोणतं? मुंबई शहर. समजलं का? मी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी सांगून राहिलो आणि याच्यावर वारंवार परीक्षेत प्रश्न आले आहे. समजलं? मी काय म्हणून राहिलो? समजून राहिलो. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारा का, ह्या जो समुद्र किनारा आहे याचे पहिले क्रमानं उतरत्या क्रमाने सागरी किनारा लागून असलेल्या जिल्ह्याचा योग्य क्रम होय का? पहिला रत्नागिरी, बरोबर आहे, दुसरा रायगड, तिसरा सिंधुदुर्ग. ठीक आहे तिसरा सिंधुदुर्ग. ठीक आहे हे लक्ष द्या, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. ठीक आहे मग लागते पालघर. ठीक आहे मग ठाणे, मग मुंबई शहर, आणि मग मुंबई उपनगर. अबे असं चोटक्यो. ठीक आहे लक्ष द्या, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. ठीक आहे सर्वात कमी ठाणे जिल्ह्याला सागरी किनारा आहे 26 किलोमीटर. किती? हा ते पाऊस आता लक्ष द्या. हे समजलं का तुम्हाला? अबे समजलं का? हे समजलं का भूताचा बाजार? हा आता लक्ष द्या. ए लक्ष द्या, आता विचारते महाराष्ट्राचे किती प्राकृतिक भाग आहे. काय म्हटलं? महाराष्ट्राचे किती प्राकृतिक, किती समुद्र किनारा, किती लांबी सांगितली? किती सांगितली? किती सांगितली? हा 720 सांगितली. किती सांगितली? हा 720. आता लक्ष द्या, हे लक्ष द्या, सर्वाधिक महाराष्ट्राला सागरी किनारा लागला आहे किती किलोमीटरचा? किती? 720. ठीक आहे किती? 720. सातही जिल्हे, ए सातही जिल्ह्याला लागले आहे, कोकणातल्या 7 जिल्ह्याला. सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरी जिल्ह्याला आहे 237, मग रायगड 122, सिंधुदुर्ग 120, मुंबई, मुंबई उपनगराला 114 किलोमीटर आहे चोट्यो. किती आहे? 114 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. मग त्याच्यानंतर ठाणे, ठीक आहे हे सर्वात कमी ठाणे 25, आणि पालघरले 102. समजलं का? किती? किती? 102. ठीक आहे मग असा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा. भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य म्हणजे गुजरात. कोणतं? सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य गुजरात. ठीक आहे सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेलं राज्य गोवा. कोणतं? गोवा. समजलं का? ठीक आहे भारताची सीमा सर्वात जास्त लागून असणारा देश म्हणजे बांगलादेश. कोणता? कोणता देश?
सर्वात कमी भारताची सीमा लागून असलेला देश म्हणजे अफगाणिस्तान. कोणता? अफगाणिस्तान. भारताच्या भूगोलात ते सर्व शिकवलेलं आहे. ठीक आहे, आठवत नसन तर मला सांगा, शेटर पाडतो. ठीक आहे, हा मग आता लक्ष द्या. आता समुद्र किनाऱ्यानुसार, हे समुद्र किनाऱ्यानुसार भारतात महाराष्ट्राचा नंबर कितवा लागतो? अबे चोट्यो, पहिलं राज्य कोणतं? गुजरात. महाराष्ट्राचा कितवा? मला नाही माहित. मला माहित असत, मी सांगितलं नसतं का? ठेका घेतलाय का बंदा? कितवा? पहिलं कोणतं? दुसरं? तामिळनाडू. मला नाही माहित. दुसरं? अबे चोट्यो, परीक्षा तोंडावर आली. हा तिसरं? आणि चौथं? आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेश असल. समुद्र किनारा लाभलेलं चौथं राज्य? मला नाही माहित. शोधान सांगा. ऐ भूताचा बाजार, मला माहित असतं, सांगितलं असतं. लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. ओ भाऊसाहेब, इकडं लक्ष द्या, मी काम राहिलो. हा लक्ष द्या, आता लक्ष द्या, मी काम राहिलो. महाराष्ट्रात, ठीक आहे, हे महाराष्ट्रात किती प्राकृतिक भाग आहे? महाराष्ट्राचे प्राकृतिक भाग लक्ष द्या. काम राहिलो मी? अबे काम राहिलो. हा प्राकृतिक भाग म्हणलं तर तीन लिया. किती लिया? महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक भाग. ठीक आहे, एक आहे, लक्ष द्या, एक आहे प्राकृतिक भाग. किती? तीन. कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्राचं पठार. किती आहे प्राकृतिक भाग? प्राकृतिक भाग किती? सर कायले म्हणते जे प्राकृतिक भाग? सोडत्या, तू जर वर्ष झाला असेल एमपीएससी करून राहिला, तुला प्राकृतिक भाग नाही, कोणत्या घेऊन तुडवा साल्याला धरून? अबे चोट्या, प्राकृतिक भाग म्हणजे, हे लक्ष द्या, ज्या भौगोलिक भागाचे काही वेगळे वैशिष्ट्य, तिचं वातावरण, हवामान, माती, या सर्व बाजूनं स्वतःच आपापलं वैशिष्ट्य आहे. जसं कोकण, तिचं वातावरण आहे उष्ण व दमट. ठीक आहे, वृक्षाचे प्रकार आहे सदाहरित वने. ठीक आहे, पानझडी आढळते का तिथं? हा अबे आहे ना. हा त्याच्यानंतर स्वतःच वैशिष्ट्य आहे, स्वतःच वातावरण आहे. जमिनीचा रंग लाल आहे, खडकाचा प्रकार जांभळा आहे, अलग अलग वैशिष्ट्य आहे. जर असं, ठीक आहे, प्राकृतिक रचनेनं त्याचं स्वतःच ओन आयडेंटिटी असेल, स्वतःची ओळख असेल, तर त्याच्यानुसार प्राकृतिक भाग पाडण्यात येते. समजलं का? त्याले म्हणते प्राकृतिक भाग. मग आता लक्ष द्या, हे लक्ष द्या, आता ह्या नकाशात, हे ह्या नकाशात पण इथं आहे अगरबम सह्याद्रीची रांग. माहित आहे का तुम्हाला? अगरबम सह्याद्रीची रांग आहे इथं, अशी हत्त्यासारखी. याच्या पलीकडला जे चिरोटी दिसून राहिली तुम्हाला, सांबट समुद्राच्या फटीत आणि जमिनीच्या फटीत घुसली आहे, ह्या सांगतीले म्हणते कोकण. काय म्हणते? हा त्याच्या, हे मग हे जमीन, ठीक आहे, हे सह्याद्री पर्वतरांग आणि समुद्र याच्या फटीतली जागा म्हणजे कोकण. दुसरं सह्याद्रीचं स्वतःच वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, हवामान, ठीक आहे, हे हवामान थंड काय व आर्द्र, थंड व आर्द्र. पावसाचं प्रमाण सर्वाधिक, एनी टाइम एव्हरग्रीन वने आहे, सदाहरित वने. ठीक आहे, उष्ण कटिबंधीय सदाहरित. आणि इकडला भाग आहे हा रपारप वातावरणात चेंज. ठीक आहे, इथं वातावरण कोणतं? तर इथं वातावरण आहे ते उष्ण. काढते हा, हे काढते. इथं वातावरण आढळते उष्ण व, ठीक आहे, उष्ण व कोरडे. कसे आढळते? हा इथं वातावरण उष्ण व कोरडे. ठीक आहे, इथं उष्ण व कोरडे, लक्ष द्या, इथं वातावरण उष्ण व कोरडे. ठीक आहे, व याले म्हणते, हे याले म्हणते विषम. उष्ण कोरडे व विषम वातावरण आहे कुठं? पठारात. ह्या झाला दख्खनचं पठार म्हणते याले. काय म्हणते याले? इंग्लिश मध्ये म्हणते डेक्कन प्लॅटू. काय म्हणते? इथं आहे अगरबम सह्याद्रीची रांग, इथं वातावरण आहे. ठीक आहे, थंड व दमट. ठीक आहे, हा काय? हा थंड व आर्द्र. कुठं? हा थंड व आर्द्र.
ठीक आहे, आर्द्र म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण जास्त आणि थंड आहे. आल्हाद आहे वाटते. तुम्ही गेले सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर राहिले तर फॅन एसी किसी लावायचं काम नाही. आणि इथं वारंवार समुद्राची हवा दिवसभर इकडून ह्या भागात येते आणि समुद्राची हवा इकडे जायला जागा नाही. सांबटच आहे समोर अगर पण काय सह्याद्री डायरेक्ट हवा तिथंच चक्र मारत जाते. त्याच्यामुळे इथं वातावरण नेहमी समुद्राची हवा, ठीक आहे, उष्णतेनं वाढ झाली सूर्याच्या उष्णतेनं समुद्राच्या हवेची का ते डायरेक्ट कोकणार. हे निव्वळ घुटऱ्यान घुटऱ्यान अंगाचा वास येते इच्छा लोकांच्या, ठीक आहे, पुरे दिवसभर चिकट चिकट लेखायचं अंग. ह्या रेल्वेमध्ये त्या गेले तुम्ही, ठीक आहे, कायच्यात अरे कायच्यात, हा तुम्ही कोकणात मुंबईत मेट्रोनं गेले किंवा यांना आपल्या लोकलनं गेले का असे चिपकून लोक राहायचे असे शिंतोल, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ए तर इथं जे आहे तर इथं उष्ण आहेच आणि सोबत, ठीक आहे, नेहमीच समुद्राची वाफ येते म्हणून दमट आहे. ए का वातावरण इथं दमट, का वातावरण आहे म्हणलं, हा उष्ण वा दमट. आता लक्ष द्या, मग इथचं वातावरण, ठीक आहे, उष्ण, ठीक आहे, व दमट, ठीक आहे, आणि सम आहे. काय आता सम कोण म्हणलं आहे ना, लक्ष द्या काय म्हटलं यायनं, याचं वातावरण समकावून म्हणलं. कुठचं? कोकणातलं. अरे ह्या दोन शब्दात जमीन असल्याचा फरक आहे. इथं विषम घेतला आहे, दिसलं का कुठचं वातावरण विषम आहे? हा पठारावरच. उष्ण कोरडे, कोरडे म्हणजे हवेत आर्द्रताच नाही राहत वर्षभर, पावसाळा सोडला तर एनी टाइम कोरडे, ठीक आहे, भुसभुस भुस आणि त्याच्यानंतर विषम. आता इथं आहे उष्ण दमट. आता इथं दमट कोण आहे? कोकणात वातावरण उष्ण दमट आहे. तर कोकणातील वातावरण वर्षभर दमट असते. कारण का? तर समुद्रावरून बाष्पयुक्त हवा येते. काय येते? असे 65 प्रश्न आयोग विचारते तरी मुरदाड्याला सोडवता येत नाही. एंड्रिंग पाहिजे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता इथं एक शब्द वापरला आहे ना, सम. समचा अर्थ असा आहे, सम ही संकल्पना, ठीक आहे, हे तापमानाशी संबंधित आहे. कशाशी? हे छोटे कशा संबंधित आहे? सम ही संकल्पना तापमानाशी संबंधित आहे. कशा संबंधित आहे? तापमान, ठीक आहे. मग आता इथं हे इथं किती मी उठपटक केली, उन्हाळा जरी असला तर उन्हाळ्यात इथं लोवेस्ट तापमान राहते 25 आणि हायेस्ट तापमान राहते 37. याच्यावर टेम्परेचर खूप झाला तर हायेस्ट 38. आपल्या इथं 48-47 हागवण उलट्या दुपट्टा ढडड ढडड तिकडं डायरेक्ट टायफॉइड मले पार लेगा लंबास करून टाकते. अबे इदरवा ये ना म्हणा इकडं पाय ना म्हणा शकून 46-47 उभे ना मेली उमाय दुपट्टाच म्हणा लागते कानाली. ह्या जर बाईकनं बिना दुपट्ट्यावर बाईकवर गेला उन्हाळ्यात, ठीक आहे, 12-1 नाही त्याला कणपटल्याशिवाय ठेवान, संध्याकाळी धावच काढा लागते त्याची, ठीक आहे. हे इदर्भ होय का होय, ठीक आहे. आणि इथं कोकणात तापमान उन्हाळ्यात रात्री काही बी झालं 25 खाल्लं होतं आणि हायेस्ट किती 38 जरी झालं 38-25 डिफरन्स येते 13. आता मग उन्हाळ्यात एवढं वातावरण आहे रात्री 11 असते ना आपली इच्छा झाका नाही कमी होत, हा झाका चालूच आहे ते मी का ऊन होय का वेळ पाहून ते पण सकाळी, ठीक आहे, संध्याकाळी 48 आणि संध्याकाळी टेम्परेचर जाते, ठीक आहे, ठीक आहे, 22 कितीपर्यंत हा फरक सकाळी पाहिजे पाहिजे 22, ठीक आहे, आणि दिवसा, ठीक आहे, दुपारी 1-2 राहते 48 मायनस फरक काढला किती, अबे फरक होय का 13 ना 26 डबलचा फरक आहे. याले म्हणते मातस मार मॅ शब्द सांग का म्हणते याले तापमान कक्षा लातस मार तुम्हाला आठवत नसत आता, ठीक आहे, याले म्हणते तापमान कक्षा. समजलं का? याले सम काऊन म्हणलं? इथं ए इथं तापमानात फारसा फरक पडत नाही. दिवसातलं कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान याच्यातला फरक म्हणजे तापमान कक्षा. का म्हटलं चोट्यो का म्हणलं? दिवसातील कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान याच्यातील फरक. ए भूताचा बाजार चोट्या
काय म्हणलं, तापमान कक्षा दिवसातील कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त तापमान याच्यातला फरक म्हणजे का? मग तुम्हाला प्रश्न विचारते, खालीलपैकी योग्य विधान कोणते? कोकणामध्ये तापमान कक्षा ही जास्त असते, विदर्भामधील तापमान कक्षा ही सर्वात कमी असते. अ बरोबर, ब बरोबर, ध्वनी बरोबर, ध्वनी चूक. आता सांगितलं म्हणून का भेंड लिहिलं असतं तिथं? ठीक आहे, कोकणात तापमान कक्षा कमी राहील आणि विदर्भात. मग थे पुन्हा प्रश्न विचारून, खालीलपैकी योग्य विधान कोणते? कोकणाकडून जसं जसं, ठीक आहे, हे जसं जसं किंवा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून जसं जसं पूर्वेकडे जाण तसं तसं तापमान कक्षा वाढत जाते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता लक्ष द्या, आता हे लक्ष द्या, आता पावसाळ्यात जर गेले तर पावसाळ्यात टेम्परेचर, ए पावसाळ्यात टेम्परेचर जाते 22 कोकणातलं, किती अनस कमीत कमी, हा, आणि जास्तीत जास्त जाते 30, किती 8 विदर्भात पाहिजा. ठीक आहे, तापमान कक्षा सर्वात कमी कोण्या, ए कोण्या ऋतूत असते? पावसाळ्यात. कोण्या? पावसाळ्यात. कचकन पावसाला कमी होऊन जाते, पाऊस नसला पार त्याचे घाम जिच्छा तिथं जिरवते. ठीक आहे, मग असं आहे तर ऋतूनुसार तापमान कक्षा बदलते का? बदलत ना भाऊ, आम्ही बदलन का? हा, मग तापमान कक्षा ही समुद्र किनाऱ्यावर का भेटन? इथंच नाही, महाराष्ट्रातच नाही, समुद्र किनाऱ्यावर का भेटन? हा, कमी भेटन. आणि समुद्रापासून जसे जसे दूर जाल तसे तसे का भेटन? हा, म्हणून तापमान कक्षा इकडं गेलं तर वाढत जाते किंवा इकडून किनाऱ्याकडे आलं तर तापमान कक्षा का वाढत जाते? हे समजलं का तुम्हाला? हा, तर कसं वातावरण आहे दख्खनच्या ह्या वय दख्खनचा पठार? मग तुम्ही सह्याद्री ओलांडला, त्या म्हणलं तुम्ही सह्याद्री ओलांडला, मग कसं आहे? लक्ष द्या, हे या महाराष्ट्र, ठीक आहे, या महाराष्ट्र, ठीक आहे. मग आता ह्या महाराष्ट्रात लक्ष द्या, या महाराष्ट्रात अशी जागा आहे लेवल, ठीक आहे, हा अगडबंग पठार, समजलं का? हे कोकण, ठीक आहे, कोकण, हे सह्याद्री पठार. म्हणून मग तुम्ही इथून ट्रेननं गेले इदर्भनं, इदर्भनं इथून गेले का? सकाळी पायट पायट 4:30-5 वाजता ट्रेन नाशिकजवळ जाऊन थांबते कसारा घाटात, माहीत आहे तुम्हाला? अबे चोट्टो, माहीत आहे का तुम्हाला काय साहेब थांबते? नाही, तिथं सर चाप असते ड्रायव्हरले आणि मग तिथून निघते. तर हे भूताचा बाजार ह्या असा चढ आहे पुरा, ठीक आहे, या चढावर ट्रेन नाही चढत. मग इले समोर इंजिन राहते, मागून अजून दोन इंजिन लावते आणि ॲट ए टाइम ताकद लावून चढवते, समजलं? हे ट्रेन अशी चढवते आणि मग म्हणून तिथं अर्धा तास इगतपुरीला ट्रेन थांबते, माहिती आहे का तुम्हाला? हा, तुम्हाला का माहीत झोपीत राहता भेंडर, ठीक आहे, गेले मुंबईला कधी. मग हे लक्ष द्या, आणि मग तिकडं उतरली का मग डबे काढून घेते ट्रेन जाऊ देते समोर, मग काही काम नाही, ठीक आहे, ट्रेन काढते इंजिन काढते, ठीक आहे. हा, मग आता समजलं काय? मग महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक भाग, याले म्हणते कोकण, काय म्हणते? याले म्हणते सह्याद्रीचा घाटमाथा, ठीक आहे, काय म्हणते? घाटमाथा, ठीक आहे. आणि याले म्हणते दख्खनचं पठार, काय म्हणते? दख्खनचे पठार. महाराष्ट्राचे किती प्राकृतिक भाग झाले मग? आणि या तिन्ही प्राकृतिक भागाचं अलग अलग वैशिष्ट्य आहे, काय? अलग अलग स्वतःची आयडेंटिटी आहे, ठीक आहे, समजलं का? हे समजलं का? हा, मग आता इकडं पहा, ठीक आहे, अब हा किती प्राकृतिक भाग? किती? हा, प्राकृतिक भाग 3, ठीक आहे. हे जर तुम्हाला विचारलो का प्रशासकीय विभाग किती, हा आता लक्ष द्या, प्रशासकीय भारताचे किती रे प्रशासकीय विभाग? अबे चोट्टो, भारताचे किती? मी लातच मारतो रे. अबे चोट्टो, प्रशासकीय विभागाचा अर्थ तरी माहित आहे का? प्रशासकीय महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
फुटन राहू दे. ठीक आहे, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग सा रट्टा नाही मनाचा भाऊ, लक्ष द्या. का नाव आहे तिथं? प्रशासकीय विभाग. महाराष्ट्राचं प्रशासन योग्य रीतीनं चालावं, महाराष्ट्राचं प्रशासन योग्य रीतीनं चालावं यासाठी महाराष्ट्र शासनानं, ठीक आहे, वेगवेगळे प्रशासकीय विभाग चालले. तो विभाग त्या एका अधिकाऱ्याच्या अंडरटेकिंग मध्ये, ज्या अधिकाऱ्याच्या अंडरटेकिंग मध्ये तो विभाग राहते त्याला म्हणते डिव्हिजनल कमिशनर. काय म्हणते? नागपूर. कारण एक जिल्हा असता तर लय मोठा जिल्हा असता. मग नागपूर डिव्हिजनल विभागात 6 जिल्हे येते, नागपूर, वर्धा, गडचिरोली, ठीक आहे, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया. समजलं का? अबे भूताचा बाजार समजलं का? हां ठीक आहे. प्रशासनाने म्हणजे, ठीक आहे, प्रशासनाने आपला प्रशासकीय कारभार सुव्यवस्थित चालावा याच्यासाठी पाळलेले विभाग त्याला म्हणते प्रशासकीय विभाग. मग सोडते हो, ठीक आहे. ए केंद्रानं किती पाळलेले घटक राज्य किती आहे? हा 28 + 8 किती झाले मग? हा भारताचे प्रशासकीय विभाग 36 आणि महाराष्ट्राचे किती? 6. किती? 7. कुठं आहे बे, का पागल झाला का तू? चळकल्यासारखा का? अत्तर नको, ठीक आहे, बॉटल घेऊन धावत नको, ठीक आहे. तर मग हे समजलं का तुम्हाला? तापमान कक्षा समजली का? हा आता लक्ष द्या, वातावरणातले अजून टॉपिक राहिले बरं, हा हे लक्षात ठेवा, वातावरण झालं नाही एवढ्यानंच, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, किती विभाग आहे? किती विभाग आहे? 6. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, 6 प्रशासकीय विभाग आहे. आता लक्ष द्या, याच्या 6 विभाग तुम्हाला दिलेले आहे, ठीक आहे. 6 विभाग का केले आहे? दिले आहे. आता ह्या पहिला प्रशासकीय विभाग नागपूर, ठीक आहे, याचं डिव्हिजनल कमिशनर ऑफिस आहे नागपूरले. कुठं आहे? कुठं आहे? हा प्रशासकीय विभाग. मग नागपूर डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या अंडरटेकिंग मध्ये 6 जिल्हे ते वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. समजलं? समजलं? एक विभाग प्रस्तावित आहे कारण मराठवाडा औरंगाबाद मध्ये प्रचंड जिल्हे येते, 8 जिल्हे त्याच्या 4-4 करायचं प्रोव्हिजन आहे, चालू आहे, पण अजून त्याच्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, ठीक आहे. तर नागपूरले डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस आहे. तुम्हाला कलेक्टरच्या विरोधात, तुम्हाला तहसीलदाराच्या विरोधात, तुम्हाला गावातल्या सरपंचाने पदावरून दूर करायचं आहे त्याच्या विरोधात, ठीक आहे, माहितीचा अधिकार टाकायचा आहे राज्याचा, तो म्हणजे डिव्हिजनल कमिशनर, ठीक आहे. तुम्हाला कलेक्टरची तक्रार करायची आहे, अपील करायची आहे, तक्रार, तुमच्यावर अन्याय झाला, कलेक्ट केलेल्या आदेशानुसार तुम्हाला असं वाटतं का माझ्यावर अन्याय झाला, तुम्ही कोणाकडे जाऊ शकता? डिव्हिजनल कमिशनर नागपूर. पाहिलं का तुम्ही? सिव्हिल लाईनमध्ये आहे. कुठं आहे? इंग्रजायच्या काळातली बिल्डिंग आहे, सुंदर बिल्डिंग आहे अजून बी, ठीक आहे. तर लक्ष द्या, हे लक्ष द्या, मग लक्ष द्या, मग अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ याचं मुख्यालय आहे अमरावती, ठीक आहे. दुसरा विभाग आणि ह्या जो एवढा भाग आहे मग, हे भूताचा बाजार, एवढं मोठं राज्य निर्माण होईल विदर्भ वेगळ्या झाल्यावर. ठीक आहे, समजलं का? हे समजलं का? ठीक आहे. हा आता लक्ष द्या, हे भाऊ, ठीक आहे, 2 डिव्हिजनल ऑफिस झाले, ठीक आहे, अमरावती जिल्ह्यात येते, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. मग आता लक्ष द्या, आता त्याच्यात इकडे लक्ष द्या रे, आता त्याच्यात नाशिक डिव्हिजनल विभाग आहे, याचं मुख्यालय कुठं आहे? नाशिकमध्ये. 3 डिव्हिजनल ऑफिस, ठीक आहे, कुठं? नाशिक. नंदुरबार, धुळे, जळगाव, ठीक आहे, त्याच्यानंतर नाशिक आणि अहमदनगर, मोठा जिल्हा आहे अहमदनगर. तर आता हे नाशिक विभाग महाराष्ट्र शासनानं आपला प्रशासकीय कारभार सुव्यवस्थित चालावा याच्यासाठी हे डिव्हिजनल ऑफिस बनवले आहे, प्रशासकीय विभाग. नागपूरमध्ये हे जिल्हे, अमरावतीत हे जिल्हे, आणि नाशिक विभागात हे जिल्हे. मग कोणते कोणते जिल्हे ते नाशिक विभागात? नंदुरबार, हे जळगाव, नाशिक, नंतर येते औरंगाबाद जिल्हा, ठीक आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ज्याच्यात 8 जिल्हे आहे. किती जिल्हे आहे? 8. किती? 8. ठीक आहे, किती? 8.
मग पहा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद किती जिल्हे आठ ठीक आहे किती जिल्हे बे चोट्या बरोबर दिसत आहे का सांग ठीक आहे हां आठ जिल्हे बरोबर कमेंट कर बे होता जा बाजार अजी नेट संपलं का जी सर तुमची व्हिडिओ लटकत आहे क्षमा ठीक आहे अबे ते नेट संपलं असं भूताचा बाजार ठीक आहे दिसत नाही म्हणते आरती शिंदे संभाजीनगर लटकत आहे हे पोट्या सांगबे बरोबर पा रे बरोबर दिसून राहिलं का अटकत आहे म्हणते आम्ही वाढूनच नाही सर दिसत आहे म्हणते या पोट्ट दिसत आहे म्हणते व्हिडिओ लटकत आहे म्हणते दिसत नाही अटकत आहे बरोबर सांग बे दिसत आहे ना हा लक्ष द्या हा लक्ष द्या लक्ष द्या ठीक आहे मग आता किती विभाग पाहिले आपण तीन ठीक आहे नागपूर डिव्हिजन अमरावती डिव्हिजन ठीक आहे नाशिक डिव्हिजन पाहिलं का हा आता भाऊ आपण औरंगाबाद डिव्हिजन का भाऊ हा औरंगाबाद डिव्हिजन मध्ये आठ जिल्हे ठीक आहे मग आता चार झाले दोन राहिले एक पुणे विभाग कोणता विभाग हा पुणे विभागात पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर समजलं का हे झाले पुणे विभागाचे पाच जिल्हे ते जिल्हे याच्यात पाच आहे नाशिक मध्ये पाच आहे ठीक आहे औरंगाबाद आठ मध्ये आहे ठीक आहे अमरावती पाच आहे किती आहे पाच ठीक आहे औरंगाबाद मध्ये आठ आणि कोकणात आहे सात जिल्हे ठीक आहे मुंबई प्रशासकीय विभाग याचं मुख्यालय आहे मुंबई शहर ठीक आहे कुठं आहे याच्यात किती जिल्हे याच्यात किती सात ठीक आहे पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी समजलं किती जिल्हे सात किती जिल्हे असे टोटल सध्या भारता महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 26 जिल्हे होते ठीक आहे ती संख्या 10 वाढली ठीक आहे 1960 पासून आतापर्यंत 10 जिल्ह्यात वाढ झाली किती 10 ठीक आहे किती जिल्ह्यात वाढ झाली किती जिल्ह्यात 10 जिल्हे वाढले किती जिल्हे वाढले 10 ठीक आहे ए लक्ष द्या ठीक आहे चंद्रपूर मधून गडचिरोली निघाला आहे ठीक आहे माहिती आहे तुम्हाला चंद्रपूर मधून गडचिरोली निघाला ठीक आहे भंडारा मधून गोंदिया निघाला माहिती आहे का तुम्हाला हा बुलढाण्यामधून बरोबर आहे का अकोल्यातून वाशी लातच मारतो आता बुलढाण्यामधून आहे का चोट्ट्या अकोल्यामधून वाशिम ठीक आहे औरंगाबाद मधून माहिती आहे का हा हिंगोली परभणी मधून हिंगोली दिसलं का बरोबर आहे का हा उस्मानाबाद मधून लातूर मधून उस्मानाबाद हा मग त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर मुंबई मधून मुंबई शहरातून मुंबई उपनगर ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा ठाणेतून पालघर असे 10 जिल्हे बाहेर पडले ठीक आहे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग ठीक आहे किती जिल्हे झाले 10 किती झाले 10 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे 8 9 आणि 11 धुळेमधून नंदुरबार किती झाले पण याच्या तारखा विचारते काय विचारते वर्ष विचारते काय विचारते हा मग याचे वर्ष लक्षात कसे ठेवायचे तर मी तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे हे लक्ष द्या मी काल सांगत त्यांनी सांगितलं तुम्हाला का सांगितलं होतं
हा रत्नाने, शाबाश रत्नाने औरंगजेबाला, ठीक आहे औरंगजेबाला, ठीक आहे उस्मानाबादच्या, 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 ठीक आहे बादच्या चंडिका मंदिरात, ठीक आहे चंडिका मंदिरात, आता नवरात्र चालू आहे मंदिरात मारले, ठीक आहे मारले, ठीक आहे म्हणून, ठीक आहे म्हणून अली, ठीक आहे अली धुईत पैदा, धुईत पैदा झाला, ठीक आहे ट्रिक्स पहा, हे छोट्या ट्रिक्स पाहिले, ठीक आहे जे लिहून मायापासून, आता लक्ष द्या रत्ना म्हणजे रत्नागिरी, हे रत्ना म्हणजे का औरंगजेब म्हणजे औरंगाबाद, रत्नागिरीतून सगळ्यात पहिला जिल्हा बाहेर पडला महाराष्ट्रात कोणता, कोणता सिंधुदुर्ग, लक्षात ठेवा हे भूताचा बाजार पहिला जिल्हा बाहेर पडला कोणता सिंधुदुर्ग, ठीक आहे औरंगाबाद म्हणून जालना, आता लक्ष द्या सगळ्यात सुरुवातीला दोन दोनचे गेम करायचे, किती कितीचे एका दमानं दोन दोन चालवायच्या, किती चालवायच्या दोन दोन चालवल्याशिवाय मजा नाही, ठीक आहे किती किती चालवायच्या जिल्हे निर्माण करताना दोन दोन, एका जिल्ह्यातली एक दुसऱ्या जिल्ह्यातली एक, अबे हो ना हा लक्ष द्या सगळ्यात पहिले 40 वर्ष तर 30 वर्ष तर जिल्हेच पडले नाही, ठीक आहे तुकडेच नाही गेले 26 जिल्हे तर 26 हे जिल्हे केव्हा पडले, ठीक आहे तर लक्ष द्या हे जे जिल्हे पडले का रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मधून हे जिल्हे पडले 1981 केव्हा पडले 1981 ले दोन जिल्हे निर्माण झाले सिंधुदुर्ग जालना रत्नागिरीतून औरंगाबाद मधून जालना, ठीक आहे मग हे लक्ष द्या उस्मानाबादच्या ए मुंडारपुट्ट्या समजत आहे का ए नवीन समजत आहे नाही समजत असेल तर मला विचार जा, ठीक आहे मग मला येणारच नाही मग हा उस्मानाबाद मधून झाला कोणता लातूर, ठीक आहे आणि चंद्रपूर मधून झाला गडचिरोली, समजलं का हे समजलं का हे दोन जिल्हे निर्माण झाले त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी, ठीक आहे 1981 समजलं का समजलं का हे भाऊ समजलं का तारखाने लक्षात ठेवायच्या फक्त वर्ष लक्षात ठेवायचं, ठीक आहे तारखा लक्षात ठेवायची गरज नाही, ठीक आहे मग आता लक्ष द्या ए भूताचा बाजार मग ए रत्नाने औरंगजेब रत्नापासून सुरुवात करायचं रत्नाने औरंगजेबाला उस्मानाबादच्या चंडिका चंडिका मंदिरात मारले चंडिका मंदिरात मारले म्हणून, ठीक आहे मोठा जिल्हा आहे मुंबई म्हणून मोठं नाव, ठीक आहे मंदिरात मारले म्हणून, ठीक आहे याच्यापासून तयार झाला मुंबई मोफार मराठी मुंबई याच्यापासून तयार झाला मुंबई उपनगर का झाला हा मुंबई उपनगर एकच जिल्हा हा एका वेळेस एकच जिल्हा ह्या झाला 1990 हे बाता हे जो 81 फळा आहे चोटके हो 81-82 इथं दोन इथं दोन डायरेक्ट धुऱ्यावर या 90 डायरेक्ट दोन दोनचे गेम एट ए टाइम चालवली त्यानं डायरेक्ट मग लफडं गेलं मुंबईत जाऊन कुठं जाऊन मुंबईत जाऊन पहिली इकडंच होता या खरटपुंजा सिंधुदुर्ग तिकडे जालनात मरायला गेला मग लातूरमध्ये मग गडचिरोलीत आला डायरेक्ट गडचिरोलीतून डायरेक्ट मुंबई हे जर तुम्ही बरोबर हे वरची टॅगलाईन बरोबर लक्षात ठेवली ठीक आहे तर ते गेम किती किती चालवायचे 2-2 2-2-1 मग पुन्हा 2-2 येते तो वापस ठीक आहे एकानं काही पोट भरत नाही त्याचं आता जो मुंबई जाऊन लफडा करते आणि मुंबईत लफडे केल्यावर तो मुंबईतून पोरगी पळून घेऊन येते गावाकडं ठीक आहे त्या मंदिरात मारले म्हणून मुंबईतून आला मुंबई उपनगर 1990 मग हे लक्ष द्या आता हे झालं 90 ठीक आहे आता हे 81-82 90 आता 91 फडा डायरेक्ट न्याचा 98 म्हणजे 81 फड्यातले वरचे दोन मग ठीक आहे 90 आणि मग डायरेक्ट
91 फाड्यात डायरेक्ट 98, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता ए अली म्हणजे अकोला, अली म्हणजे का अकोल्यातून तयार झाला वाशिम. का तयार झाला वाशिम? भाऊ एम पी एस सी होय, इथं स्वतःच्या आयडियाज तयार करायच्या, ठीक आहे. इथं काही इलाज नाही, प्रश्न आला तर आपला एक मार्क बरोबर असला पाहिजे. संपला विषय, आम्ही कारभारी होतो जास्त, ठीक आहे, म्हणून आम्ही आयडियाज करू, ठीक आहे. आमच्या वेळेस आयोगानं डायरेक्ट ट्रेंड चेंज केला, आम्हाला डायरेक्ट पहिले मी जे प्रश्नपत्रिका वाचल्या त्याच्यात प्रश्न हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, हा पाठवू कसुबाई 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 कमलाबाई कमलाबाई नाही तोडते कसुबाई कसुबाई का बरं मग कसुबाई पाठ करायचं. मग आयोगानं विचारणं सुरू केलं, महाराष्ट्रातील उंच शिखर उतरत्या क्रमाने लावा. सत्यानाच्या मानी साल्या, ठीक आहे, अशा शिवाय तोंडातून गुपच्या बसा लागे ली. मग पाठ केले कसा मी, ठीक आहे, कसं पाठ केलं, हा कसा मी, हा लक्ष द्या कसा मी, ठीक आहे, कसा मी असतो, ठीक आहे, हे लक्ष द्या कसा मी असतो, कसा मी हसतो, माहित आहे का तुम्हाला, हा कसा मी, ठीक आहे, हे लक्ष द्या, अरे वा कसा मी हसतो, ठीक आहे, हो चांगलं हो दात काढ्या, ठीक आहे, कसा मी हसतो, ए कशी मी हसतो लिहिलं तरी चालते. हा लक्ष द्या, महाराष्ट्रातील उंच शिखर क्रमानं एकही चोट्ट सुटणार नाही, लक्ष द्या, ठीक आहे. क म्हणजे क फार, हा कळसुबाई, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे नगर जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात? नगर म्हणजे कोणता? अहमदनगर. मोठं धरण आहे तिथं भंडारधरा. कोणतं? भंडारधरा धरणार गेले का तुम्हाला उंच शिखर दिसन ते कळसुबाई होय. दोर घ्यायचा आणि चढायचं, ठीक आहे, ठीक आहे. कळसुबाईची उंची आहे 1646 मीटर. सर एवढे आकडे इकडे मग फुकट होते का हमाली, ठीक आहे, फुकट दिन का तुम्हाला, हे त्याच्यानंतर सालेर सफर, हा कसा मी हसतो सफर चालले क्रमानं लावा येते, ठीक आहे. आता मागून विचारू द्या का पुढून विचारू द्या काही बी जमते, ठीक आहे. सालेर नाशिक, कोण्या जिल्ह्यात आहे? नाशिक, ठीक आहे. किती आहे अभि, किती आहे चोट्ट्या? 1500. हा 667 एक मीटर वाढून देऊ आपल्या का बाबा चाललं, हा घे ना हातचे लक्ष द्या. मग मी फॉर महाबळेश्वर, ठीक आहे, महाबळेश्वर आहे सातारा, ठीक आहे. त्याच्यानंतर ह फॉर हरिश्चंद्र, काय हरिश्चंद्र डोंगर रांग आहे ना त्याच्यात आहे हरिश्चंद्र. पुणे, कोण्या जिल्ह्यात आहे? पुणे. तुम्हाला जोड्या लावा बी प्रश्न येईल, कोण्या जिल्ह्यात आहे उंच शिखर, कोणते जिल्हे, जोड्या लावा घेजा माय नाव. हाय छोट्या आवाज येऊन राहिला का रे, हा ठीक आहे. आम्ही लिहिलं ना 1567 लिहिलं ना भुताड्या, ए डुकऱ्या कोण आहे तू, ठीक आहे. सागर कपाडे, बरोबर आहे, हा लक्ष द्या. मग आता लक्ष द्या, हा सप्तशृंगी, ठीक आहे, हे लक्ष द्या रे सप्तशृंगी. तर महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहे. किती पीठ? 3.5 शक्तीपीठ आहे. आता नवरात्र चालू आहे, ठीक आहे, ए पाहिजे उन्हाळ्यात व्हिडिओ पाहिजेन तर चोट्ट्या तुले नवरात्र तवा दिसन, ठीक आहे. 3.5 शक्तीपीठ आहे. किती? हा त्याच्यातलं ए लक्ष द्या त्याच्यातलं आहे, ठीक आहे, 3 पूर्ण शक्तीपीठ आहे आणि एक अर्ध आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या त्याच्यातलं पहिलं शक्तीपीठ तुळजापूर भवानी. तुळजापूरमध्ये कोण आहे? तुळजापूरमध्ये कोण आहे? तुळजा भवानी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे
हा कोल्हापूर, कोल्हापूरले कोण आहे? महालक्ष्मी, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आहे रेणुका, माहूर, ठीक आहे. माहूर नांदेड जिल्ह्यात, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात, तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात, आणि त्याच्यानंतर अर्धपीठ आहे सप्तशृंगी नाशिक. माहित आहे का? अबे माहित आहे का? हा सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे, हे पूर्ण तीन पीठ आहे. इथं का? तुळजाभवानी. इथं का? महालक्ष्मी. इथं का? रेणुका. आणि इथं सप्तशृंगी देवीचं देवस्थान आहे. हा सप्तशृंगीचा गड आहे असा, हा असा असा झाला ते टर 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 वरत पाहिलं का? नाशिक मध्ये आहे. कुठं आहे? मग तेच आहे सप्तशृंगी. कुठं आहे? नाशिक. आणि त्याच्यानंतर आहे, ठीक आहे ठीक आहे, हे तोरणा, तोरण माय नाही, तोरणा कुठल्या जिल्ह्यात आहे? पुणे, ठीक आहे. त्यांना उतरत जरी विचारलं चढतली या तर तिकडून पहा बुडाकडून सोडते हो, तिकडून विचारलं इकडून भोपाटा. आजकाल आयोग असेच प्रश्न विचारून राहिला आहे. मी काय म्हणून राहिलो? समजून राहिलो? इंग्लिश समजते तुम्हाला? अबे भूताचा बाजार समजते का? हा उंची माहीत आहे यायची? अबे बाकीच्या यायची माहीत आहे का? सांगा बे कोट्यो कमेंट्समध्ये सांगा, टर टर किती आहे, महाबळेश्वरची सांगा, महाबळेश्वर सांग ना, भुताडे आहे माया सांग ना, आरती सांग, आरती किती आहे? तर 638. कोणाचे आहे ते 638? चौदाशे 38 याची आहे का महाबळेश्वरची? हा मला माहीत, मला विचारत नाही, मला एवढं माहीत आहे एवढं सांगितलं मी. सगळ्या ठिकाणी घेतला आहे बंदा कुदड्यासहित, आठ तास गिड तास राहू द्यायचे सोंगाचे. हा झालं का? अबे झालं का? हा उंची कोण सांगा माझ्या बाप? हा 1400. हा याची 1424. हा याची 1416 आणि 1400 आहे का? बरोबर उत्तर त्या क्रमांक पहा आहे का? हा कसा मी हसतो, चांगला हसतो हे. पाहून घे डोंबडे, ठीक आहे. कसा मी हसतो, चांगला हसतो, दात काढून पिवे पिवे, ठीक आहे. समजलं का? काही काहीचे खऱ्याचे राहते पिंगट. हा महाराष्ट्रातले काव आहे हे. अबे काव आहे हा अशा, ए अशा पर्वतरांगा विचारते हिमालयातल्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्वतरांगा सांगा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगा सांगा कुठच्या हिमालयातल्या. तर त्यानं जर विचारलं तर काल झिपरी शाळेत आली नाही. हिमालयातल्या पर्वतरांगा काल, हा झिपरी, ठीक आहे झिपरी, हा झिपरी शाळेत आली, हा शाळेत आली, हा झिपरे माया गावच्या पोटीचं नाव आहे का? झिपरे. हा ठीक आहे. अशा दोन बुच्या बांधिले अशा. कोणीच नाही दोन बुच्या बांधू. काल झिपरी शाळेत आली. हा बे उत्तर, ए उत्तरेकडून कुठून? हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगा या क्रमानं. हे भाऊ अशाच आयडिया लक्षात ठेवा लागते तरच हिशोब लागते चोट्ट्या, ठीक आहे. लक्ष दे उत्तरेकडून कोक, एक कुठच्या ह्या कोकणातल्या पर्वतरांगा लातस मारतो कुठच्या वय? हा क फॉर काराकोरम. कारा सगळ्यात उंच पर्वतरांगा हिमालयातली काराकोरम.
ठीक आहे. दुसरी आहे लद्दाख, सगळ्यात पॅरलल आहे, सगळ्यात पहिले वरत, ठीक आहे, काराकोरम. दुसरी लद्दाख, तिसरी झास्कर. झपार माया भाऊ होता खतरनाक पुण्याने, पुऱ्या शिवाय ह्या बाकी तुम्ही अंदाज बांधा. ठीक आहे, भाऊले म्हणलं तुमच्या आयडिया सांगतो म्हणलं मी, काही कामी म्हणे साल्या अशा सांगतो का मी म्हणे, म्हणलं तुमचंच नाव सांगतो मी. ठीक आहे, पण आता लक्ष द्या, काराकोरम, लद्दाख, झास्कर, पीर पांजाल. काय पीर पांजाल? आणि सगळ्यात शेवटली रांग शिवाली. म्हटलं ए सर्वात दक्षिणेकडली रांग आहे शिवाली, सर्वात कमी उंचीची रांग शिवाली, सर्वात जास्त उंचीची रांग काराकोरम, सर्वात उत्तरेकडली रांग कारण ह्या हिमालयातल्या पर्वतरांगा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाचा भाग नाही आहे ह्या चोट्यो. ठीक आहे, आठवण आली म्हणून सांगून राहिलो. पुढच्या वेळी ह्या हिमालयातल्या पर्वतरांगा. आणि असाच प्रश्न येते, समजलं का? ए भूताचा बाजार, असाच प्रश्न येते. म्हणलं प्रश्न बरोबर पाहायचा, कवा कवा तर असा नकाशात प्रश्न येते. ठीक आहे, ते लय बयाड आहे. ठीक आहे, हे लक्ष द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या, हे तुम्हाला अशा रांगा देईन, एक दोन तीन चार, ठीक आहे, पाच. म्हणून पहिली दुसरी तिसरी चार पाच, ह्या एक पासून पाच पर्यंतच्या पर्वतरांगाची नावे क्रमानं सांगा. असंही म्हणन नाही तर सरळ म्हणन. ठीक आहे, हिमालयातील पर्वतरांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम सांगा. ह्या चोट्या गाव का दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणते, याने धुऱ्याकडून न्या, इकडून न्या पेलवत. ठीक आहे, शिवाली, पीर पांजाल, झास्कर, लद्दाख, काराकोरम, समजलं का? मग हे झाली शिवाली, हे झाली पीर पांजाल, हे झाली झास्कर, हे झाली लद्दाख, हे झाली काराकोरम, समजलं का? हे समजलं का? अशा पुऱ्या पॅरलर रांगा आहे, रापा राप एकावर एक रसल्या. ठीक आहे, म्हणून तुम्ही दिल्लीतून निघाले टॅक्सी करून, ठीक आहे, गाडी करून, का बस दिल्ली ओलांडलं, हरियाणा ओलांडलं, का बस लाग सुरू होऊन जाते पर्वतरांगा. थोड्या थोड्या जे घाट सुरू होते खतरनाक, तर पुरे घाटच आहे मग शेवटी, तिकडं मेला तू घाईत पडली का गेला, समजलं का? तर हिमालय पाहिले जा आणि तिकडं खाईत जाऊन मरा. तर समजलं का हे समजलं का हे कसा मी? ठीक आहे, अशा स्वतःच्या आयडिया तयार करायच्या. ठीक आहे, ह्या तर माया आयत्या सांगून राहिलो चोट्यो, दुसऱ्याच्या ट्रिक्सपेक्षा स्वतःच्या करा. ठीक आहे, दुसऱ्याच्या ट्रिक्सवर अवलंबून राहायचं नाही, पण आता आयतं सांगितलं तर घेऊन घ्या फुकटाचं. ठीक आहे, पैसे त्याचे दिले आहे मला. हा आता लक्ष द्या, मग का पाहून राहिलो आपण जिल्हे? ठीक आहे, का पाहून राहिलो? हा अकोल्यातून निघाला, ठीक आहे, वाशिम, आणि धुईत म्हणजे धुये, धुयातून नंद. हा वा कसा आहे आपली आयडिया? हा रत्नाने औरंगाबादला उस्मानाबादच्या चंडिका मंदिरात मारली म्हणून अली धुईत पैदा झाला. अली औरंगाबादचं पोरग, ठीक आहे, औरंगजेबाचं पोरग म्हणजे अली. अली का मा हिंदूत नावं पाहिले का तुम्ही? पाहिले का? मग अली धुईत पैदा झाला. ठीक आहे, ट्रिक्स होई. मग पैदा, पैदा म्हणजे परभणी. हा मग आता हे लक्ष द्या चोट्टो, मग हे झाले दोन जिल्हे निर्माण. पुन्हा पा, दोन दोन एक दोन, दोन दोन एक दोन, दोन दोन एक दोन. ठीक, हा आलं, भावना पोचल्या. ठीक आहे, मग हे लक्ष द्या, नव्वद हे झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव, अठ्ठ्याण्णवले दोन जिल्हे. कसं मस्त आहे, दोन दोन एक दोन, हे जेव्हा लिहून पाहतो ना माणूस तेव्हा समजते का हे असं झालं आहे वाटते. मग ते लक्षात कसे ठेवायचे हे वापरायचं, हे दिलं आहे तुम्हाला, गान नका ठेवू तिच्यापाशी, समजलं का? हां आहे तर वापरा. मग लक्ष द्या, मग परभणीतून का झाला हिंगोली, परभणीतून हिंगोली, अन झाला म्हणजे शेवटला झाला
ठीक आहे, कोणता? भंडारातून झाला म्हणजे भंडारा, शेवटला भंडारा खाऊन खतम। अबे भंडारा महाप्रसाद, हा ठीक आहे। अली धुई पैदा झाला, झाला म्हणजे भंडारा, भंडारा वाटून समाप्त करते ना, मग भंडारातून झाला गोंदिया। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, ए लक्ष द्या, मग ए भूताचा बाजार हे दोन जिल्हे लगेच याच्यानंतरच्या वर्षी 1999 जिल्हे पैदा झाले इथं। किती? अबे पांच चोट्यो, 9 जिल्हे झाले भूताचा बाजार। ठीक आहे, आता एक जिल्हा आता झाला ठाणेमधून, ठाणेमधून पालघर, ह्या आता झाला कवा? 2014। समजलं का? हे समजलं का? असं आहे भूगोल। ठीक आहे, जिल्हे समजले? किती होते जिल्हे? हा आता किती जिल्हे वाढले? 10। सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया, पालघर। ठीक आहे, काही प्रॉब्लम? काही प्रॉब्लम? ठीक आहे, 1981 दोन, 82 दोन, 90 एक, 98 दोन, 99 दोन, बस खतम। जमन ए पायचा उलट नका करू, सिंधुदुर्गमधून रत्नागिरी पैदा झाला। हा पोट्यामुळे बाप नाही, बापामुळे पोट्ट, नाही तर बस करा कॉकटेल। ठीक आहे, रत्नागिरीतून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना, उस्मानाबादमधून लातूर, चंद्रपूरमधून खूप मोठा जिल्हा होता चंद्रपूर। ठीक आहे, मुंबई उपनगर, अभि एवढा मोठा जिल्हा होता। ठीक आहे, मग ए अकोल्यातून वाशिम, धुळेतून नंदुरबार, परभणीतून हिंगोली, भंडारातून गोंदिया, ठाणेतून पालघर। जमन ए जमन का? आता इकडं ए भूताचा बाजार आवाज येत आहे का? मता माय ए मोठ्या कमेंट्स कर, डोकऱ्या घालतो। हां मग ए 1960 महाराष्ट्रात किती जिल्हे होते? किती जिल्हे होते? 26। आता किती झाले? आता 4 प्रशासकीय विभाग होते। ठीक आहे, 2 प्रशासकीय विभाग वाढले, आता किती झाले? 6। समजलं का? ए समजलं का? हां किती प्रशासकीय विभाग? कायले म्हणते प्रशासकीय विभाग? कायले म्हणते? हे चोट्या तुले विचारून राहिलो, कायले म्हणते प्रशासकीय विभाग? सरकारने आपलं प्रशासन सुव्यवस्थित चालावं याच्यासाठी पाडलेले तुकडे राज्याचे, दॅट इज कॉल्ड प्रशासकीय। मग देशाचे देशानं पाडले आहे, राज्याप्रमाणे पाडले आहे ना, मग जेवढे राज्य तेवढं प्रशासकीय विभाग। ठीक आहे, देशासाठी। मग आता लक्ष द्या, ओ माय गॉड शिट, हां येतात, आता लक्ष द्या, हे प्राकृतिक पाहिलं, हे भारताचे प्राकृतिक भाग म्हणलं तर 5, किती? उत्तर भारतीय हिमालयीन प्रदेश, भारतीय मैदानी प्रदेश, ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय पठारी, भारतीय किनारी आणि भारतीय बेटे। सोपं आहे, काय म्हणलं? भारतीय हिमालयीन, उत्तर भारतीय हिमालयीन प्रदेश, त्याच्यावरून नद्या आल्या, करोडो वर्ष गायानं रिसवला, मैदानी प्रदेश। ठीक आहे, खालत गेले, भारतीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी प्रदेश, भारतीय किनारी प्रदेश, भारतीय किनारी प्रदेश, भारतीय बेट, 5 प्राकृतिक भाग खतम। समजलं का? हे समजलं का? हा ठीक आहे, ते सोपं आहे, ते काय खूप कठीण नाही आहे, इट लेट अस इजी। हा आता लक्ष द्या, रे सोट्यो, आता पाहू आपण, ठीक आहे, हे प्रादेशिक भाग, का पाहू? हा प्रादेशिक भाग, प्रादेशिक म्हणजे प्रदेशानुसार, तर महाराष्ट्राचे प्रादेशिक भाग आहे 5, किती आहे? ए भूताचा बाजार सोट्यो किती आहे? ए डोंबड्या डुकरे भाग किती सांग पटकन, ओय माता माय, 5 किती आहे? आता लक्ष द्या, हे लक्ष द्या, ठीक आहे, किती भाग आहे म्हणलं?
किती आहे? पाच. आता लक्ष द्या, जो प्रशासनाने दोन डिव्हिजन पाडले, अमरावती आहे ना नागपूर, दिसलं का? हे भाऊ दिसलं का? ह्या जो तुम्हाला एवढा डिव्हिजन दिसून राहिला, ठीक आहे, ह्या जो तुम्हाला एवढा डिव्हिजन दिसून राहिला, ह्या पूरा आताचा नागपूर विभाग आणि आताचा प्रशासकीय विभागातला अमरावती विभाग, याच्या मिळून तयार होते विदर्भ. का तयार होते? ज्याची प्रचंड मागणी आहे का विदर्भ हे वेगळे राज्य द्या. तर आता लक्ष द्या, हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ह्या झाला विदर्भ, ठीक आहे. विदर्भात टोटल 11 जिल्हे. किती जिल्हे? किती जिल्हे? 11. नागपूर विभागातले 6, अमरावतीतले 5, ठीक आहे. 11 जिल्हे टोनपाट असले पाहिजे, ठीक आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, ठीक आहे, ए भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, झाले 11. समजलं का? हिंगोली नाही टाकायचा चोट्टे, हिंगोली मराठवाड्यात आहे. हां ठीक आहे, किती जिल्हे? ह्या झाला पहिला महाराष्ट्राचा प्रादेशिक भाग, 11 जिल्हे. किती जिल्हे? दुसरा प्रादेशिक भाग मराठवाडा. कोणता? हा दुसरा प्रादेशिक भाग मराठवाडा. हे पहा, उस्मानाबाद दिसलं का? हा उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद दिसला का? हा औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, एवढा भाग. ह्या दॅटी ह्यावाला जो दिसत आहे तुम्हाला, आता मी लाल पेनान रंगवला, ह्या काय आहे? याले म्हणते मराठवाडा. का म्हणते? हा आणि याले म्हणते विदर्भ. का म्हणते? समजलं? हा मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या, हे आता 3 जिल्हे मिळून खानदेश. किती जिल्हे मिळून? किती जिल्हे मिळून? हा 3 जिल्हे मिळून खानदेश, ठीक आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, 3 जिल्हे मिळून का म्हणलं? खानदेश, ठीक आहे. याले म्हणते खानदेश. खानदेशाची भाषा आहे, ठीक आहे, ऐरणी. काय? अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, जवा हाताला लागते चटके तवा मिळते भाकर. कोणाचं वय? कोणाची कविता वय? एम ए पोस्ट ग्रॅज्युएशनले बहिणाबाईच्या कविता आहे म्हणलं. बहिणाबाई एकही वर्ग शिकली नव्हती. समजलं का? बहिणाबाई सकाळी उठायची, जात्यावर दयन दयायची, जात्यावर दयन दयता दयता गाणे म्हणायची. हे गाणे तिच्या नातीनं लिहून ठेवले. आज एम ए ग्रॅज्युएशनले आहे, ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनले शिकवते म्हणलं बहिणाबाईचे. आणि खतरनाक आहे, ठीक आहे. का? म्हणजे आयुष्यावर गाणं पहा किती सुंदर लिहिलं आहे का नाही. अरे संसार संसार जसा तवा चुली, ठीक आहे, जवा हाताला लागते चटके तवा मिळ, म्हणजे कष्ट करा लागल म्हणते तेव्हा सुखाची भाकर खाले भेटन, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, पण हे जिल्हे कायच्यात येत होते? नाशिक विभागात. कायच्यात येत होते? आता पश्चिम महाराष्ट्र केवढा मोठा विभाग आहे पहा. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर दिसलं का? अबे दिसलं का? कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठीक आहे. त्याच्यानंतर सोलापूर, ठीक आहे, सांगली, ठीक आहे. लक्ष द्या, हे 5 आणि हे 2 7. किती जिल्हे आहे? 7. याले म्हणते पश्चिम महाराष्ट्र. काय म्हणते? ठीक आहे, शरद पवार साहेबाचा भाग, ठीक आहे. हे पुणे आहे आणि पुण्याच्या इथं आहे बारामती. बारामती अवर्षणग्रस्त आहे, ठीक आहे. अवर्षणग्रस्त म्हणजे पाणी पडते 50 सेंटीमीटर वर्षभरात आणि जमिनी खराब झाल्या अति पाण्यानं. काय म्हणलं? भाग अवर्षणग्रस्त, 50 सेंटीमीटरच्या वर वर्षभरात पाऊस पडत नाही आणि जमिनी काय खराब झाल्या. कोकणात धरण बांधले, तिथून लिफ्ट इरिगेशन. लिफ्ट म्हणजे हे टेकडी आहे, इथं धरण बांधलं, इथून मोटार बसवायच्या 500 हॉर्सपॉवरच्या आहे आणि इथून पाणी इथं आपटायचं. बिल कोण भरण? महाराष्ट्र सरकार. म्हणून देव मानते, म्हणून लोक पूजा करते, ठीक आहे.
आणि तिथं निर्मला सीतारामन म्हणते ठीक आहे का बारामतीचा विकास करायचा असेल तर आम्हाला निवडून द्या. म्हणजे समजलंच नाही यायचा विकास कोणता होईल. आम्ही तिथं लेखा म्हणा पूजा करते शरद पवारची, तुमच्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदीची करत नाही. ठीक आहे, डेव्हलपमेंट कायले म्हणते तिथं जाऊन पहा बारामतीत कायले डेव्हलपमेंट म्हणते. बमाड पैसा होत नाही. ठीक आहे, आपल्या जिल्ह्याने असा बनवून टाकला अभिषेक पडतच नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ए आता लक्ष द्या, मग हे पश्चिम महाराष्ट्र किती जिल्हे? 7. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि मग आहे कोकण. पा, एक भाग, दोन भाग, तीन भाग, चार भाग आणि ह्या कोकण, ह्या कोकण कितवा भाग? पाचवा भाग. याले म्हणते कोकण. काय म्हणते? हा समजलं? हे समजलं का? किती पाहिले? किती पाहिले? किती पाहिले? किती पाहिले? पाच. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या. हा हे लक्ष द्या. त्याच्यानंतर हे भूताच्या आवाजावर लक्ष द्या. कृषी हवामान विभाग काय म्हटलं? हा कृषी हवामान विभाग. ठीक आहे, हे ए भाऊ पाठच पाहिजे तुम्हाला. मास्तर बनायचं असेल ना ज्याला हे टोनपाठ आहे, जे पाहून घेऊन वाला विषयच नाही आहे, नाही तर दुबला डोंगा. हे टोनपाठ झालं पाहिजे. कृषी हवामान विभाग आहे महाराष्ट्रात 9. किती आहे? शेतातील पिके आणि हवामान. ठीक आहे, याच्यानुसार 9 डिव्हिजन पडले आहे. किती डिव्हिजन पडले आहे? किती डिव्हिजन पडले आहे? कृषी हवामान विभाग 9 आहे आणि भारतात कृषी हवामान विभाग 15 आहे. किती आहे? 15. ह्या 15 पैकी हे ह्या 15 पैकी 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात येते. किती? 3. बे चोट्यो, महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग पाडले ते वेगळे, देशाचे किती पाडले? 15. देशाचे जे 15 पाडले त्याच्यातले 3 महाराष्ट्रात येते. म्हणजे 3 पट्टे महाराष्ट्रातून जाते, त्याचा अर्थ कृषी हवामान विभागाचे. कोणाच्या? भारताच्या. भारताचे जे कृषी हवामान विभाग पाडले 15, त्याच्यातले 3 पट्टे महाराष्ट्रातून गेले. बंदा महाराष्ट्र त्याच्यात सामावला आहे, म्हणून म्हणते का 15 पैकी 3 आपल्या याच्यात आहे. पण महाराष्ट्राचे सेपरेट सेपरेट पाडले पिकानुसार ना हवामानानुसार, तर किती पाडले आहे? हा विचारलं परिषद, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती? 15. हा आणि भारताची किती? हा 15 पैकी किती महाराष्ट्रात आहे? 3. किती आहे? 7 आहे, 9 आहे, 12 आहे बहुतेक. ठीक आहे, नंबरंग यांना रोस्कळा. ठीक आहे, तर काय म्हटलं मी अभे काय म्हणलं? हा कृषी हवामान विभाग. ठीक आहे, त्याला काय म्हणते? कृषीले ॲग्री वेदर. हा ॲग्री. ठीक आहे, ॲग्री वेदर झोन. Thank you.
लक्ष द्या, ठीक आहे? हो भाऊ साहेब इकडे लक्ष द्या. ठीक आहे, किती विभाग आहे म्हणलं? नऊ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. दिसले का? भोकण्याचा बाजार. ठीक आहे, किती आहे? नऊ. एक. ठीक आहे, पूर्व दिसलं का? उत्तर कोकण, दक्षिण कोकण, घाटमाता. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. किती आहे? नऊ. ठीक आहे, भारतात किती आहे? तर 15. पाहून घ्या, 15 भरण. ठीक आहे, तर अलग अलग 15 विभाग आहे. ठीक आहे, 15 पैकी महाराष्ट्रात येते 3. किती येते? 3. ठीक आहे, किती विभाग आहे म्हणलं? किती विभाग आहे म्हणलं? न, पहिला. हा, तर हे झाले. किती प्रादेशिक विभाग आहे? 5. ठीक आहे, प्राकृतिक विभाग किती आहे महाराष्ट्राचे? प्राकृतिक. भारताचे? 5. ठीक आहे, प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे? 6. किती? 6. किती? 6. ठीक आहे, जमन का मग? हे जमन का? हा, जमलं पाहिजे ना, लातास मार तुम्ही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, सर्वात जास्त विभागानुसार प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं मोठं आहे? औरंगाबाद. दुसरा नंबर नाशिक. तिसरा नंबर पुणे. चौथा नंबर, हा, पाचवा नंबर अमरावती. सर्वात कमी क्षेत्रफळाचा विभाग कोकण. सर्वात जास्त कोणाचं क्षेत्रफळ? कोणाचं? हा, सर्वात जास्त तालुके कोण्या विभागात? औरंगाबाद. 76 तालुके. किती तालुके आहे? हा, सर्वात जास्त तालुके 76 औरंगाबाद विभागात. नागपुरात 64. पुण्यात? अमरावतीत? नाशिक मधी 54. किती आहे? हा, 54 आहे. नाशिक मधी 54 तालुके, कोकण मधी 50. सर्वात कमी, सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण, सर्वात कमी तालुके 50, सर्वात जास्त तालुके औरंगाबाद, मोठा विभाग औरंगाबाद, 76 तालुके. सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा म्हणजे नांदेड, आणि दुसरा यवतमाळ. लागून लागूनच जिल्हे आहे. नांदेड यवतमाळ, यवतमाळ ओलांडलं का लगेच माहूर आहे. माहूर यवतमाळ जिल्ह्यात नाही, चोट्टे हो, नांदेड जिल्ह्यात आहे. माहिती आहे का तुम्हाला? बॉर्डर ओलांडली का लगेच माहूरगड. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. दोन्ही नांदेड आणि यवतमाळ मधील सर्वाधिक तालुक्याचे जिल्हे आहे. प्रत्येकी एका जिल्ह्यात 16, दुसऱ्या जिल्ह्यात 16 तालुके आहे. समजलं का? आता म्हणून त्या यवतमाळ मधून वणी वेगळ्या जिल्हा मागून राहिले वणीवाले लोक. कामाले वेगळा जिल्हा द्या म्हणते. कोण? हा, वणी. ठीक आहे, तिथं नाही काही. ठीक आहे, हा, ज्याचं नाही कोणी त्याचं जाऊ, त्यांना जाऊ वणी का? कायले कायले खड्ड्या दसाले. हा, ए, वणी हे इंग्रजांच्या काळातलं. ठीक आहे, वणी हे इंग्रजांच्या काळातलं काय होतं? जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण होतं. महाराष्ट्र वेगळ्या झाल्यावर यवतमाळी नेलं, काही गरज नव्हती. ठीक आहे, आता म्हणून ते वणीवाले लोक म्हणते आम्हाला वेगळा जिल्हा देऊन द्या. समजलं का हे समजलं का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असं आहे मग. ठीक आहे, बाकीचं उद्या पाहू. ठीक आहे, पेपर आहे, कोणी जायचं नाही. ए, छोट्या व्हिडिओ पाहिजे तुले, फिनिक्स अकॅडमी या डाउनलोडवर, अजून कसं व्हिडिओ पाहू.